समीकरण सोडवणे उदाहरण आज आपण शिकणार आहोत समीकरण सोडवण्याशी संबंधित काही उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल्स रिलेटेड ऑफ सोल्युशन्स ऑफ एन इक्वेशन वसीमजवळ ऐंशी रुपये आहेत त्याने एकूण रकमेपैकी अर्ध्या रकमेचे खाण्याचे सामान खरेदी केले एक्स रुपयांची पुस्तके खरेदी केली आणि त्याच्याकडे एक्सच्या तीन पट पैसे उरले तुम्ही सांगू शकता का की वसीमने किती पुस्तके खरेदी केली आणि शेवटी त्याच्याकडे किती रुपये उरले ह्या परिस्थितीला गणितीय रूपात दाखवायचे असल्यास वसीमजवळचे एकूण पैसे बरोबर खाण्याच्या सामानाची रक्कम अधिक पुस्तकांची रक्कम अधिक उरलेले पैसे तर आपले समीकरण असेल येथे एक्स आणि तीन एक्स समानपदे आहेत एक्स अधिक तीन एक्स केल्यास होतात चार एक्स आता आपले समीकरण असेल ऐंशी बरोबर ऐंशी भागिले दोन अधिक चार एक्स ऐंशीचे अर्धे चाळीस असतात आपल्याला समीकरण मिळेल जेथे एल एच एस आहे ऐंशी आणि आर एच एस आहे चाळीस अधिक चार एक्स ह्या समीकरणात आपले चल आर एच एस मध्ये आहे आता आपल्याला आर एच एसमध्ये मध्ये फक्त एक्सचे पद हवे आहे म्हणजे आपल्याला चाळीस आर एच एसमधून मधून वजा करावे लागतील असे करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत आहे दोन्ही बाजूंमधून चाळीस वजा करणे ज्यामुळे आपल्याला समीकरण मिळेल चाळीस बरोबर चार एक्स दोन्ही पक्षांना चारने भागल्यावर आपल्याला मिळेल दहा बरोबर एक्स मुलांनो तुम्ही हे समीकरण वेगवेगळ्या प्रकारे सोडवू शकता का समीकरण सोडवण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे पदांना स्थानांतरित करणे म्हणजे एका पदाला कडून आरएचेस किंवा आरएचेसकडून एलएचएसकडे घेऊन जाणे मात्र असे करताना समीकरणात दिल्या गेलेल्या क्रिया विरुद्ध होतात म्हणजे बेरीज बनते वजाबाकी आणि वजाबाकी बनते बेरीज गुणाकार बनतो भागाकार आणि भागाकार बनतो गुणाकार ह्या समीकरणात आपण चाळीसला आर एच एस आरएचएसकडून एलएचएसमध्ये घेऊन जाऊ जसे की चाळीस आर एच आरएचएसमध्ये अधिक चाळीस होता तो एल एच एसमध्ये जाऊन वजा चाळीस होतो ज्यामुळे आपल्याला एलएचएसमध्ये मिळेल ऐंशी वजा चाळीस आणि आर एच आरएचएसमध्ये मिळेल चार एक्स आता आपला एलएचएस आहे चाळीस आणि आर एस आहे चार एक्स आता आपल्याला आर एच एसमध्ये मध्ये चार एक्सच्या ऐवजी केवळ एक्स हवा आहे जसे की आपण पाहू शकतो की येथे एच मध्ये चार एक्सने गुणला जातो तर आपला चारला एल एच मध्ये घेऊन जाऊ आणि चाळीसला ने भागू आता आपल्याला मिळेल दहा बरोबर एक्स बरोबरचे चिन्ह असे दाखवते की एल एच एस आणि आर एच एसची किंमत सारखी आहे त्यामुळे आपण एक्सला बरो बर एक्स, एक्स बरोबर दहा असे देखील लिहू शकतो जसे की आपल्याला माहीत आहे की पुस्तकांची किंमत एक्स आहे म्हणजे वसीमने दहा रुपयांची पुस्तके खरेदी केली आणि वसीमजवळ एक्सच्या तीन पट रक्कम उरली होती वसीमजवळ उरलेले पैसे बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुणिले दहा बरोबर तीस वसीमकडे शेवटी तीस रुपये उरले होते तुम्ही सांगू शकता का की हे उत्तर बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की आपले उत्तर बरोबर आहे आज आपण बघितले समीकरण सोडवण्याशी संबंधित काही उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याशी संबंधित काही गैरसमजांवर नजर टाकूया धन्यवाद